बुलेटिनला सुरुवात करूयात आणि पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात। सत्तरव वर्ष प्रस्तापित मराठा सत्तेवर होते तेव्हा त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केलाय। फक्त देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यासाठीच आंदोलनासारखी हत्यारं वापरली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी सर्वांना समान न्याय देणं गरजेचं आहे, त्यासाठी संपूर्ण आरक्षणाची फेरमांडणी करावी लागेल असंही ते म्हणाले। धनगर समाजाला आरक्षण देताना त्यांचा आदिवासीमध्ये समावेश करू नका, देशात आदिवासी खासदारांची संख्या मोठी आहे याचं भान ठेवा, आदिवासींनी विरोध केला तर केंद्र सरकार कोसळायला वेळ लागणार नाही असं म्हणत दिलीप वळसे पाटलांनी केंद्र सरकारला इशारा दिलाय। राष्ट्रीय ओबीसी महासंघानं आज चंद्रपुरात बैठक बोलावली आहे। मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाण दिलं जाऊ नये आणि त्याबाबतचं लेखी आश्वासन मिळावं म्हणून ओबीसी बांधवांनी ठिकठिकाणी आंदोलन केलं। या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारनं चर्चेसाठी बैठक बोलावली आहे, मात्र ही बैठक होऊन 15 दिवस झाले तरी ठोस निर्णय झालेला नाहीये, त्यामुळे पुढील दिशा ठरवण्यासाठी चंद्रपुरात बैठक पार पडणार आहे। कोल्हापूर मुंबई नियमित विमान सेवेचा शुभारंभ झालाय। स्टार एअरच्या विमानाला वॉटर सॅल्यूट देऊन शुभारंभ करण्यात आला। खासदार धनंजय महाडिक यांनी विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले होते, त्याला यश आलेलं आहे। आजपासून ही विमानसेवा नियमितपणे सुरू राहणार आहे। पालघर जिल्ह्यातील शेलटे गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीवरती बहिष्कार टाकलेला आहे। पालघर जिल्ह्यात पेसा अंतर्गत नोकरभरती सुरू असून या नोकरभरतीतील उमेदवारांना ग्रामपंचायतीचा पेसा दाखला बंधनकारक करण्यात आलाय। शेलटे गावात 95% अधिक आदिवासी नागरिक राहत आहेत, त्यामुळे पेसामध्ये समावेश न केल्यानं हे नागरिक आक्रमक झाले। नंदुरबार शहरातील साखरी नाका परिसरात कचऱ्याचा ढीग साचलेला आहे, त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। याकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे, याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करत आहेत। समृद्धी महामार्गावरील अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। पालकमंत्री संदीपान भुमरे आणि मंत्री अतुल सावे यांनी घाटी रुग्णालयाला भेट देत रुग्णांची विचारपूस केली। तुळजाभवानी देवीच्या मंदिरात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं, भाविकांना पास मिळत नसल्यानं लांबच लांब रांगा लागल्यात। व्हीआयपी दर्शनासाठी 500 रुपये शुल्क देऊनही पास मिळत नसल्यानं भाविकांनी संताप व्यक्त केलाय। या गोंधळामुळे व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आलं। विदर्भाचं कुलदैवत असलेल्या अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। पहाटे 4 वाजल्यापासूनच भाविक दर्शनासाठी दाखल झालेत। नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात समाधानकारक पाऊस झालेला नाहीये, त्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। दरम्यान आता नवरात्रोत्सवाचं औचित्य साधून सटाणा येथील किरण मोरे या व्यंगचित्रकारानं सुपावर देवीचं चित्र रेखाटलंय। खरीप कोरडा गेला, रब्बीचं पीक येऊ दे, सुपा दान देऊ दे असं देवीकडे त्यानं साकडं घातलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कर्णपुरा येथील आई तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं आणि मनोभावी आरती सुद्धा केली। वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या गेटमधून लाखो लिटर पाणी वाहून जात आहे, त्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। दरम्यान जीर्ण झालेल्या बंधाऱ्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली धुक्याची चादर पसरली आहे। थंडीची चाहूल लागताच आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी नागरिक घराबाहेर पडताना दिसतायत। यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यानं नाशिक जिल्ह्यात सर्वात मोठं मानलं जाणारं गिरणा धरण यंदा अर्धच भरलंय। सध्या धरणात 56.61% इतकाच पाणीसाठा आहे। यावर्षी धरण फक्त अर्धच भरल्यानं वर्षभरात पाणी पुरवठ्याचं नियोजन करावं लागणार आहे। मावळमध्ये ऑक्टोबर हीट जाणवायला सुरुवात झाली आहे, याचा इंद्रायणी भात पिकावरती परिणाम दिसू लागलाय। भात पिकावर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी अडचणीत आलेत। अशा दापोलीतील कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली तसंच तात्काळ औषध फवारणीच्या सूचना दिल्या। जळगावच्या रावेर यावल भुसावळ मुक्ताईनगर परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना यंदा करपा आणि सीएमव्ही अशा अनेक संकटांचा सामना करावा लागलाय, त्यामुळे केळी पीक विम्याचं अनुदान दिवाळीच्या आत देण्याची मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे। जनशताब्दी एक्सप्रेस इलेक्ट्रिक इंजिनवर धावण्यास आता सुरुवात झाली आहे। बहुप्रतीक्षित मनमाड ते जालना रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचं काम पूर्ण झालं असून मंत्री रावसाहेब दानवेंनी जनशताब्दी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवलाय।
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमधील दाहिवली गावात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे। महिलांनी दारूबंदीसाठी आवाज उठवला होता, महिलांच्या मागणीची दखल घेत ग्रामसभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला। गोंदिया आणि छत्तीसगढला जोडणाऱ्या नक्षलग्रस्त भागातील रस्त्याची दुरवस्था झाली होती। न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवताच प्रशासनाला जाग आली आणि चिंचगड आणि ककोडी भागात रस्ते दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव उपविभागात 95 जागांसाठी पोलीस पाटील पदभरतीच्या लेखी परीक्षेची तयारी प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे। आज 2 परीक्षा केंद्रावर 1058 उमेदवार परीक्षा देणार आहेत। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्य उद्यापासून पर्यटकांसाठी खुले होणार आहे। दरवर्षी पावसाळ्यात 4 महिन्यांसाठी इथलं पर्यटन बंद असतं, उद्यापासून ही पर्यटन स्थळ पुन्हा खुली होणार असून चांदोली धरणावर मोफत तर अभयारण्यात नाममात्र शुल्क आकारून प्रवेश दिला जाणार आहे, त्यामुळे पर्यटकांना आता येथील निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे। वातावरणातील बदलामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत साथीचे आजार बळावलेले आहेत। सर्दी ताप खोकल्याचे रुग्ण वाढताना दिसत आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय मोठ्या प्रमाणात या रुग्णालयामध्ये रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे, मात्र रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे, औषधांचा तुटवडा आहे, त्यामुळे रुग्णांचे हाल होताना दिसत आहेत। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील तांदुळवाडी शिवारात पाण्याच्या शोधात आलेलं हरिण खोल विहिरीत पडलं। दरम्यान 12 तासांनंतर नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोरीच्या सहाय्यानं या हरणाला बाहेर काढण्यात आलं, त्यानंतर वैद्यकीय तपासणी करत वनविभागानं हरणाला पुन्हा जंगलात सोडून दिलं। अकोला जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होणारी मानवी तस्करी रोखण्यासाठी सामाजिक संघटनांच्या वतीनं जनजागृती रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये महिला आणि शालेय विद्यार्थिनींचा लक्षणीय सहभाग पाहायला मिळाला। वर्ध्याच्या वायगाव ते अलोडा या 7 किलोमीटरच्या मार्गाची दुरावस्था झाली आहे। रस्ता पूर्णतः खड्ड्यात गेलाय, अपघाताचं प्रमाण वाढलंय, याकडे जिल्हा प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी केली जाते। सावकारी कर्ज फेडण्यासाठी किडनी विकणे आहे अशा आशयाचे फलक नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावरती झळकलेले आहेत। चक्क किडनी विकण्याची जाहिरात आणि त्यावरती मोबाईल क्रमांक देखील दिला गेलाय। या पोस्टरबाबतची चर्चा सुरू झाली आहे। सत्यभामा चुनचुनवाड या महिलेनं हे पोस्टर लावलंय। सावकारी कर्ज फेडण्यासाठी आपण किडनी विकण्याचं पोस्टर लावल्याचं तिने सांगितलं। जळगावच्या अंमळनेरमधील रस्त्यावर काटेरी बाभळाची झुडपं आली होती, मात्र नगरपालिका आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांनीच पुढाकार घेऊन जेसीबीच्या सहाय्यानं तब्बल 2 किलोमीटर अंतरावरील काटेरी झुडपं हटवली आहेत। नाशिक जिल्हा बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत। बँकेला सावरण्यासाठी आता राज्य सहकारी बँकेला प्रशासक म्हणून नियुक्त करण्याबाबत विचार सुरू आहे, तसंच थकित कर्ज वसुलीसाठी कठोर मोहीम हाती घेण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली आहे। शरद पवार यांची मुंबईत जाहीर सभा होणार आहे। दुपारी 3 वाजता ठाकरसी हाऊस इथं ही सभा होईल। या सभेला जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे उपस्थित राहणार आहेत, तर आजच्या सभेत शरद पवार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। राज्यातील समाजवादी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांशी उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत। धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी भाजपशी युती केल्यानं राज्यातील समाजवादी नेते आणि कार्यकर्ते नाराज झालेत। याच सगळ्या पार्श्वभूमीवर या नाराज नेत्यांशी उद्धव ठाकरे यांच्यासोबत वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये बैठक होणार आहे। भाजप आमदार प्रवीण दरेकरांनीही मनोज जरांगे पाटील यांची केलेल्या विधानांचा चांगला समाचार घेतलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गुणरत्न सदावर्ते यांचा काहीही संबंध नाही हे अवघ्या जगाला ठाऊक आहे, मात्र तरीही असा प्रचार शरद पवार गटाकडून नेहमीच केला जातो। आता तीच भाषा जर जरांगेंच्या तोंडून येत असेल तर ते कुणाच्या तरी सांगण्यावरून बोलतायत अशी शंका दरेकरांनी व्यक्त केली आहे। काही लोकांचं वय 85 किंवा 90 झालं तरी त्यांना पंतप्रधान व्हावंसं वाटतं असा टोला गिरीश महाजन यांनी शरद पवारांना लगावला। उदयनराजेंनी केलेल्या विधानाबाबत ते बोलत होते। दरम्यान मराठा आरक्षणाचा तिढाही लवकरच सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आमदार रवी राणा यांना वायप्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय झाला। यासंदर्भात अमरावती पोलीस आयुक्तांनी माहिती दिली। शेतकऱ्यांच्या मुलांना कुणी मुलगीच देत नाही, सर्वांना नोकरीवाला मुलगा पाहिजे असं मिश्किल वक्तव्य माजी मंत्री आमदार राजेंद्र शिंगणे यांनी केलंय। एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केल्यानं उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला।
भंडारा जिल्ह्यातील लाखनी इथं आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट टूर्नामेंटमध्ये नाना पटोलेंनी हजेरी लावली। यावेळी क्रिकेट खेळण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही। पटोलेंनी मैदानात उतरत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। नवरात्र उत्सवानिमित्त सांगलीतील दुर्गा मातेची दौड उत्साहात पार पडली। या दौडी 40 वर्षांची परंपरा आहे। दौडीमध्ये हजारो धारकरी सहभागी झाले होते। भिडे गुरुजींनीही या दौडीला उपस्थिती लावली। 3.5 शक्तिपीठांपैकी आद्य शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सव साजरा केला जातोय। देवीच्या आभूषणांची महापूजा करण्यात आली असून भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली आहे। मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून नवरात्रोत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। 3.5 शक्तिपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालाय। सकाळी 8:30 सुमारास घटस्थापना झाली आहे। परंपरेप्रमाणे तोफेची सलामी देण्यात आली। ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजा भवानी मंदिरातही सकाळी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना झाली आहे। त्यानंतर देवीची सालंकृत पूजा सुद्धा बांधण्यात आली। देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या नांदेडच्या माहूरगडावरील श्री रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। रेणुका मातेच्या मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। श्री रेणुका देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली। माहूरगडावर रेणुका मातेचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी अतिरिक्त एसटी बसेस सोडण्यात आलेल्या आहेत। नांदेड जिल्ह्यातील विविध आगारांमधून अतिरिक्त 100 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मंदिरातून भवानी ज्योत प्रज्वलित करून नेण्याची परंपरा आहे आणि राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक ज्योत नेण्यासाठी तुळजापुरात दाखल झालेत, त्यामुळे मंदिराचा परिसर गजबजून गेला। एकवीरा देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली। सर्व धार्मिक विधी परंपरेनुसार पार पडलेले आहेत, तर आज रविवार असल्यानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक हे कार्लागडावर एकवीरा देवीच्या दर्शनासाठी गर्दी करू लागले। पुण्यातील कार्लागडावर आई एकवीरा देवीच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। कार्लागडावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। देशी विदेशी रंगीबेरंगी फुलांनी एकवीरा देवीचं मंदिर हे फुलून गेलेलं आहे। आरास करण्यात आलेली आहे। आकर्षक विद्युत रोषणाई देखील ट्रस्टकडून करण्यात आली आहे। आई एकवीरीच्या दर्शनासाठी अनेक भाविक हे गडावर दाखल झालेत। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील जांबूत इथल्या कळमजाई मंदिरात नवरात्रीचा उत्साह दिसून येतोय। दरम्यान नवरात्रोत्सवानिमित्त ज्योतीचं आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मुंबादेवी मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली आहे। तसंच दर्शनासाठी या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळतीय। गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या डोंगरगड येथील माता बमलेश्वरी मंदिरामध्ये भाविक मोठ्या संख्येनं जातात, त्यामुळे हावडा मुंबई मार्गावरील एक्सप्रेस गाड्यांना 10 दिवस डोंगरगड रेल्वे स्थानकावरती थांबा देण्यात आलाय। राज्य शासनाकडून 100 आणि 500 रुपयांचा मुद्रांक बंद करणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय। याच्या निषेधार्थ अखिल महाराष्ट्र स्टॅम्प वेंडर बॉन्ड रायटर्स आणि पिटिशनर रायटर्स असोसिएशनच्या वतीनं साताऱ्यात बैठक घेण्यात आली आणि हा निर्णय रद्द करावा, अन्यथा महसूल मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करू असा इशारा देण्यात आला। या सगळ्या घडामोडींसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। एका ब्रेकनंतर अगदी लगेच परत येतोय, तेव्हा कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।